हनुमान चालीसावरून राज्यातलं राजकीय वातावरण तापलेलं आहे. नवनीत राणा आणि त्यांचे पती आज त्या ठिकाणी मातोश्रीला जाणार होते. त्यांच्या घरासमोर घराबाहेरच शिवसैनिकांचं ठिय्या सुरू आहे. एकूण या संपूर्ण वादाबद्दल तुम्ही काय म्हणाल? पहिली गोष्ट तर अशी आहे की भारतीय जनता पार्टीने नेहमीच ही भूमिका ठेवली आहे की कोणाच्या घरासमोर आंदोलन वगैरे करू नये. पण आता या ठिकाणी हनुमान चालीसा आहे. मला असं वाटतं की कुठेतरी शिवसेनेला या राणा दाम्पत्याला राष्ट्रीय नेतृत्वच द्यायचं आहे. याचं कारण ते समजा गेले असते हनुमान चालीसा म्हणून परत गेले असते, कुठला वादही झाला नसता, किंवा अन्य प्रकारे देखील हे हाता आलं असतं. पण मातोश्रीवर इतके लोक जमा, अजून त्यांच्याकडे इतके लोक जमा, इतके पोलीस जमा, आणि मग ते जाणाऱ्या येणाऱ्यावर हल्ले करून राहिले आहेत. मला असं वाटतं अशोभनीय अशा प्रकारचं चित्र आहे आणि विनाकारण अशा प्रकारचा हा वाद उभा राहतोय. हनुमान चालीसेला विरोध करण्याचं कोणीच कारण नाही आहे. कशाकरता विरोध हनुमान चालीसेला करायचा? त्यात काय आहे? हनुमान चालीसा म्हटल्याने काही कोणावर हल्ला होणार आहे की काय होणार आहे? त्यामुळे मला असं वाटतं की एकूणच हा जो काही वाद आहे की काय मानसिकता आहे मला लक्षात येतो. मला एक सांगा की आता अमरावतीमध्ये अमरावती त्यांच्या घराच्या समोर सुद्धा सुरू आहे. एकूण या सगळ्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने काय करायला पाहिजे होतं नेमकं असं वाटतं तुम्हाला? मला असं वाटतं की अशा सगळ्या परिस्थितीमध्ये राज्य सरकारने अहंकाराने वागायचं नसतं. राज्य सरकारने परिस्थिती आटोक्यात आणायची असते, परंतु त्याच्याऐवजी राज्य सरकारकडनं फूस लावून ही परिस्थिती जास्त चिघळेल कशी, हा जो काही प्रयत्न चालला हा योग्य नाही आहे. महाराष्ट्रात इतके महत्वाचे सगळे प्रश्न आहेत, त्या प्रश्नांवर देखील चर्चा करण्याची आवश्यकता. अशा परिस्थितीमध्ये हनुमान चालीसाला विरोध करायचा मला तर अनाकल्य. संजय राऊत आता म्हणाले की राष्ट्रपती राजवटीला घाबरत नाही, त्यांनी असं वाटतं. संजय राऊतांना हे माहितीच आहे. उद्या ते हेही म्हणू शकतात की मी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाला घाबरत नाही. कोण अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष त्यांना हुंकतोय? त्याच्यामुळे त्यांच्या अशा बोलण्याला काही अर्थ आहे का?